होणारी बातमी आहे कोरोनाच्या XBB या व्हेरियंटने दहशत निर्माण केले. रुग्णसंख्या वाढत असल्याने देशभरामध्ये चिंतेचं वातावरण पसरलेलं आहे. पाहूया या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची दहशत, घाबरू नका मात्र काळजी जरूर घ्या. नव्या व्हेरियंटमुळे पसरतोय कोरोना. गेल्या काही दिवसात देशामध्ये कोरोनाचा कहर वाढलाय. रुग्णांची संख्या सुद्धा दिवसेंदिवस वाढती आहे, त्यामुळे देशभरात चिंतेचं वातावरण आहे. कोरोनाचा XBB 1.16 या नवा व्हेरियंटनं भीतीचं वातावरण निर्माण केलंय. XBB 1.16 या विषाणूने बाधित झालेल्या व्यक्तींचा ऑक्सिजनही फारसा कमी होत नाही आणि त्याच्यामुळे मृत्यूची संख्याही याच्यामध्ये खूप कमी आहे. सध्या भारतात जरी या विशिष्ट व्हेरियंटचे रुग्ण जास्ती असले तरी सुद्धा घाबरण्याचं काही कारण नाही. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान दिल्लीचे माजी संचालक डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी म्हटलंय की नव्या व्हेरियंटमुळे कोरोना पसरतोय, मात्र घाबरण्याची गरज नाही आहे. या रुग्णांच्या जीवाला नगण्य धोका असतो. सौम्य रोगापासून लोकांना काही प्रमाणामध्ये प्रतिकार क्षमता मिळते. चाचण्या वाढवा, मास्क वापरा, रुग्णालयांनी वेळोवेळी मॉकड्रिल करावं अशा सूचना पंतप्रधान मोदी यांनीही दिल्यात. हा विषाणू काळासोबत बदलत राहतो. अल्फा, बीटा, गामा, डेल्टा आणि ओमिक्रॉन असे अनेक प्रकार लक्षात आले आहेत. पण चांगली गोष्ट म्हणजे तो पूर्वी इतका वेगानं बदलत नाही आहे. मात्र नवा व्हेरियंट वेगानं वाढू शकतो कारण लोक पूर्वीसारखे सतर्क दिसत नाही आहेत. लोकांनी चाचण्या करण्यापासून मोठ्या प्रमाणावरती स्वतःला दूर केलंय. ज्यांनी लसीकरण केलेलं आहे, विशेषतः ज्यांनी 3 डोस घेतलेले आहेत, अशा लोकांना याच्यामध्ये फारसा गंभीर धोका नाही. 70 वर्षाच्या वरचे जे वृद्ध आहेत किंवा लहान मुलं आहेत, ज्यांना काही कोमॉर्बिड कंडिशन्स आहेत, असे काही लोक आहेत, यांनी मात्र वॅक्सिनेशन जरूर करून घ्यावं. त्यामुळे साधा सर्दी खोकला असला तरीही हलक्यात घेऊ नका. उगाच भीती न बाळगता काळजी घ्या असंही आवाहन होत आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.